असेच विचार राहिले तर एक दिवस आपले आयुष्य बदलून जाईल। चांगले विचार। जर अंधारात आपली स्वतःची सावली आपल्याला सोडून जाते तर मग इतर दुसरे काय आपले साथ देतील? अनुभवाने एक गोष्ट शिकवली, कोणाच्या चुकांना जगासमोर नका आणू। देव बसला आहे वर, तू हिशोब नको करू। आयुष्य जगण्यासाठी नुसते विचार असून चालत नाहीत, सुविचार पण असावे लागतात। आपण कसे दिसतो, आपण कसे असतो याला अधिक महत्व आहे। जीवनाच्या मैफिलीत आज सारी गणिते उजवी ठरली। बेरीज आणि वजाबाकी आज श्वासामध्ये अडकून पडली। तारुण्यातील बेछूट वर्तन हे वृद्धापकाळाच्या नावावर काढलेले कर्ज असते। वृद्धापकाळात ते सब व्याज फेडावे लागते। नशीब रुसलं तर किती रुसेल आणि हसलं तर किती हसेल याचा नेमच नाही। भावना बुद्धीपेक्षा अधिक हट्टी असते। युगायुगांचे संस्कार तिच्या कणाकणात भिनलेले असतात। काही नाती बांधलेली असतात, ती सगळीच खरी नसतात। बांधलेली नाती जपावी लागतात। काही जपूनही पोकळ राहतात, काही मात्र आपोआप जपली जातात। कितीही म्हटलं तरी मला तितकसं व्यवहारपणे वागता येत नाही। आभाळभळ केलेल्या त्या बेहिशोबी प्रेमाचं या चातकाला व्याज मागता येत नाही। आयुष्य थोडंच असावं पण आपल्या माणसाला ओढ लावणारं असावं। आयुष्यात काही करून दाखवायचं असेल तर आपण काय आहोत यापेक्षा आपण काय होऊ शकतो याचा विचार करायला हवा। जगात अशक्य असं काहीच नसतं। आयुष्यात न विसरणारी गोष्ट म्हणजे पहिलं वहिलं प्रेम असतं। हिवाळ्यातल्या गवतावर चमकणारं मोत्यासारखं दव असतं। जर तुम्ही परमेश्वराचे प्रिय होऊन इच्छित असाल तर त्यांच्याकडे काही मागू नका। त्यांचे जे दिले आहे त्याबद्दल त्यांचे आभार माना। जीवनगाणे गातच राहावे, झाले गेले विसरूनही जावे। पुढे पुढे चालावे जीवनगाणे गातच राहावे। ज्याने आयुष्यात पावलो पावली दुःख भोगलंय तोच नेहमी इतरांना हसवू शकतो, कारण हसण्याची किंमत त्याच्या एवढी कुणालाच ठाऊक नाही। ना कुणाच्या अभावाने जगतो ना कुणाच्या प्रभावाने जगतो। अरे जिंदगी अपनी है बस। आम्ही आमच्या स्वभावाने जगतो। एकांतात मिळणाऱ्या क्षणाचं आपण काय करतो यावर आयुष्याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन व्यक्त होतो। आयुष्यात लव नावाचा टाइमपास असायला हवा, पण टाइमपासासाठी नाही तर आयुष्यभर सोबत राहायला हवा। आयुष्य हे एकदाच असते, त्यात कोणाचे मन दुखावायचे नसते। आपण दुसऱ्याला आवडतो त्यालाच प्रेम समजायचे असते। जीवन म्हणजे एक अनंत आव्हान, प्रदीर्घ साहस व पात्रतेची खरी खरी कसोटीच होय। तर प्रेक्षकांनो, असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर भेटूयात असेच चांगले विचार घेऊन आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।